महाराष्ट्रात गाय आता राज्यमाता गोमाता घोषित, देशी गाय राज्यमाता गोमाता घोषित, महायुती सरकारचा निर्णय, हिंदू संघटनांकडून स्वागत। देशी गाय आता राज्यमाता गोमाता, पशुपालकांना प्रति गाय 50 रुपये अनुदान, प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती। महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल। भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारनं हा निर्णय घेतलाय। यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आलाय। महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान देण्यात येईल। गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्यानं त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला। या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीनं केली जाणार आहे। यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल। या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे। गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले। या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे। यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल। या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे। गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत।